विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आता आंबडमध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात सभेला जाणार आहेत आपण आंबडमध्ये आला आहेत सभेला जाणार आहात आजची सभा किती महत्त्वाची वाटते सभा महत्त्वाची आहे ओबीसी आणि बी संरक्षणाची सभा आहे संविधानिक अधिकार दिलेले स संविधानिक जे संविधानाने जे काही अधिकार दिले त्याचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ओबीसीच्या आम्ही कोणाच्याही विरुद्ध नाही आम्ही आमच्या हक्काला अबाधित ठेवण्यासाठी आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आजची सभा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं सरकारकडनं काय अपेक्षा आहेत कारण मंत्री देखील सभेला असणार आहेत तुम्ही विरोधी पक्षनेते आहात म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघं पण आहेत ते मंचावर बोलू आमच्या लोकांचा काय सूर आहे अनेक वक्ते त्या ठिकाणी बोलणार आहेत त्या वक्त्यांचं मत लक्षात घेऊन त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करू पण जरंगे पाटील यांची भूमिका अजूनही तीच आहे ओबीसी मधनच त्यांना आरक्षण हवं आहे आणि एक एक मागणी त्यांची वाढत आहे ती भूमिका आहे आमची भूमिका काय ते आम्ही मंचावर मांडू पण ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यावं ही तुमची मागणी आहे सरकारकडे तुमचे काय अपेक्षा आहेत उच्च न्यायालयामध्ये जर हा पुन्हा वाद गेला सगळा तर तिथे काय अपेक्षा दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत हे आरक्षण कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या मर्जीनं ना मिळालेलं नाही या तीनशे बहात्तर जाती ज्या आहेत सम जे जाती नाही समाज हा तीनशे बहात्तर जातींचा समाज जो आहे या समाजाला घटनेनी अधिकार दिलेला आहे घटनेनी संरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळं एक स्पष्ट आहे की कोणालाही त्यामध्ये धुसफूस करण्याचा कोणाच्या आशीर्वादाने मिळाल्यामुळं काढायचा हा विषयच येत नाही राहायला विषय दुसरा की कोणाची भूमिका काय आहे ते सरकार बघेल त्यामध्ये आम्हाला काही बोलायचं बोलायची गरज नाही सरकार काय त्यांना आश्वासन दिलं आहे सरकारने काय म्हटलं आहे सरकार काय देणार आहे देऊ इच्छित आहे हे सरकारचं काम आहे ते आमचं काम नाही आतापर्यंत जे जे वक्ते आले त्यांनी सांगितलं की समाजामध्ये दोन समाजात दोही माजुरी जाते काय ते कोणी सुरुवात केली ते त्यांना विचारा हे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत जरंगे पाटील म्हणा किंवा मराठा समाजाची जी, जी भूमिका आहे त्यावर सरकार आणि न्यायालय योग्य तो निर्णय घेईल परंतु ओबीसींना धक्का न लावता ओबीसींना मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या भूमिकेवर आजही सगळे ओबीसी समाज हा एकमत आहे आजच्या सभेमध्ये जिथे मंत्री पण असणार आहे विरोधी पक्ष नेते पण आहेत म्हणजे सरकार पण आहे विरोधी पक्ष पण आहे आता त्या मंचावर हे दोन्ही नेते काय भूमिका मांडतात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे कॅमेरामॅन मयूर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा अंबड जालना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट